नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टरच्या सर्व एक्झाम पार पडलेल्या आहेत. आता तुमच्याजवळ कोणतंही टार्गेट नाही किंवा कोण ज्या विद्यार्थ्यांनी एकही एक्झाम फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सुवर्णसंधी इंडियन रेल्वे अंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन रेल्वे अंतर्गत DFCCIL या संस्थेमार्फत जवळपास 535 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. अतिशय महत्त्वाची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं डिग्री डिप्लोमा तसंच ITI हे झालेले आहे, पूर्ण केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी 535 पदांसाठी उपलब्ध झालेली आहे इंडियन रेल्वे अंतर्गत. पाहूयात इन डिटेलमध्ये कोणते कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात ते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी असं दिलेलं आहे एक्झाम डेटबद्दल, ऑनलाईन रजिस्ट्रेशनबद्दल. ठीक आहे, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. दिनांक 25/5/2023 पासून ऑनलाईन फॉर्म फिलअप करायला सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 15 आहे, तर जवळपास 19/6/2023 रोजी तुमची लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेली आहे एक्झाम डेटसाठी, CBT 1 साठी ऑगस्ट 2023 या ठिकाणी या महिन्यामध्ये होऊ शकते. त्यांनी डेट दिलेली नाही, डायरेक्ट मंथ दिलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. तसंच सेकंड स्टेजसाठी जी आहे CBT, तर December 2023 होण्यात होईल असे सांगितलेले आहे. तसंच टेंटेटिव्ह शेड्यूल कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT March 2024 होणार आहेत. पाहूयात इन डिटेलमध्ये कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सी आहेत ते. तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट डिटेल जर पाहिलं तर फॉर पोस्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह, इथं पाहू शकता तुम्ही पे स्केल किती असणार आहे ते. एक्झिक्युटिव्हसाठी 30,000 ते 1,20,000 असणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी. तर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलच्या कॅन्डिडेटसाठी एकूण वॅकन्सी आहेत 30. ओके, आणि क्वालिफिकेशन या ठिकाणी जर आहे 3-year डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, तसंच सिव्हिल इंजिनिअरिंग इन पब्लिक हेल्थ, सिव्हिल इंजिनिअरिंग वॉटर रिसोर्स फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स. ओके, काय सांगितलं आहे, 60%च्या खाली मार्क नसायला पाहिजे. ठीक आहे, मिनिमम क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे, 60%च्या वरती तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज असायला पाहिजे. फॉर सिव्हिल कॅन्डिडेट एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी जवळपास 50 पोस्ट आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3-year डिप्लोमा म्हणलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी एक्झिक्युटिव्ह पोस्ट असणार आहे. नेक्स्ट पाहूयात, फॉर इलेक्ट्रिकल कॅन्डिडेटसाठी आहे जवळपास 30 पोस्ट या ठिकाणी असणार आहे. 30 वॅकन्सी फॉर इलेक्ट्रिकल कॅन्डिडेट ॲज एक्झिक्युटिव्ह म्हणून आहेत. त्यांच्यासाठी सेम क्वालिफिकेशन आहे, 3-year डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सप्लाय. ओके, सेम फील्डमध्ये असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 3 वर्षाचं डिप्लोमा झालेलं आहे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, तसंच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सप्लाय, इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स ज्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 30 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे फॉर एक्झिक्युटिव्ह. ओके, नेक्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड बिझनेस डेव्हलपमेंट. ओके, ऑपरेशन अँड बिझनेस डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह म्हणून वॅकन्सी आहे 235. ओके, तर हे नॉन टेक्निकल आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन इन कशामध्ये आहे, ग्रॅज्युएशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. ओके, बिझनेस डेव्हलपमेंट ऑपरेशनसाठी 235 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे, 235 वॅकन्सी आहेत. नेक्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्समध्ये. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह फायनान्ससाठी ज्या विद्यार्थ्यांची
3 year bachelor degree in commerce मध्ये झालेला आहे with not less than 60% mark. ओके, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इंडियन रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे फॉर एक्झिक्युटिव फायनान्स. ओके, एकूण पोस्ट आहेत 14. नेक्स्ट आहे ह्युमन रिसोर्स, एक्झिक्युटिव ह्युमन रिसोर्स. ओके, 19 वॅकन्सी या ठिकाणी उपलब्ध आहेत. 3 year बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA, ज्यांचं BBA झालेलं आहे किंवा BMS झालेलं आहे त्यांच्यासाठी एक्झिक्युटिव ह्युमन रिसोर्स HR टोटल 19 वॅकन्सी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असे काही पोस्ट आहेत इंडियन रेल्वेमध्ये जे की DFCCIL अंतर्गत आहेत. एक्झिक्युटिव इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ओके, याचे जवळपास 6 पोस्ट असणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 3 year बॅचलर डिग्री, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन 3 year बॅचलर. ओके, या ठिकाणी डिप्लोमा कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो, ठीक आहे. तसंच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. 6 पोस्ट असणार आहेत. नेक्स्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी काय पे स्केल असणार आहे ते. 25,000 ते 68,000 पे स्केल ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी या ठिकाणी असणार आहे. फॉर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी 24 पोस्ट आहे आणि क्वालिफिकेशन त्यांनी काय सांगितलं आहे, मॅट्रिक्युलेशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क प्लस 2 year ड्युरेशन कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ॲप्रेंटशिप ITI अप्रूव्ड बाय SCVT NCVT. ओके, तर या ठिकाणी ITI कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. जवळपास 24 वॅकन्सी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहूयात ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन. जवळपास 148 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. तर सेम क्वालिफिकेशन आहे, नॉट लेस दॅन 60% मार्क्स. ओके, ज्यांचं ITI झालेलं आहे इन इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, तसंच इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वायरमन, इलेक्ट्रिशियन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कॅन्डिडेटसाठी जवळपास 148 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या वॅकन्सी इंडियन रेल्वेमध्ये आहेत. ते विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलसाठी पाहूयात, जवळपास 9 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. तर क्रायटेरिया काय आहे, सेम आहे, ITI बेसवर आहे. नॉट लेस दॅन 60% मार्क तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे 60% मार्क्सच्या वरी तुम्हाला या ठिकाणी क्रायटेरिया आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅट्रिक्युलेशन ऑर नॉट लेस दॅन 60% मार्क्स, 1 year ऑफ ड्युरेशन, ITI अप्रूव्ड, SCVT NCVT, इन ट्रेड ऑफ वेल्डर प्लंबर विथ 1 year कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ॲप्रेंटशिप, ज्यांचं ITI झालेलं आहे, नॉट लेस दॅन 60% मार्क, ज्यांना 60%च्या वरी मार्क आहेत ते कॅन्डिडेट या ठिकाणी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलसाठी अप्लाय करू शकतात, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट होत्या. तसंच आपण पाहूयात एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, कोणता सिलेबस या एक्झामसाठी या पोस्टसाठी दिलेला आहे पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं वरी मेन्शन केलं होतं, जवळपास 3 CBT या ठिकाणी होणार आहेत. CBT 1 साठी काय सिलेबस असणार आहे पाहूयात. PDF थोडीशी मोठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस क्रायटेरिया या ठिकाणी काय असणार आहे ते. एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इलेक्ट्रिकल ऑपरेशन अँड बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्स, ह्युमन रिसोर्स, HR, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलसाठी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी CBT 1, CBT 2 आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, ही प्रोसेस आहे सिलेक्शनची. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड बिझनेस डेव्हलपमेंटसाठी या पोस्टसाठी फक्त CBAT कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे.
ओके, बाकी पोस्टसाठी तुमची सीबॅट ही टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट नसणार आहे. नेक्स्ट आहे या स्टेजसाठी पाहूयात सिलेबस काय असणार आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स असणार आहे, दॅट इज न्यूमेरिकल ॲबिलिटी, 30 प्रश्न असणार आहेत. जनरल अवेअरनेस 15 प्रश्न, जनरल सायन्स 15 प्रश्न, लॉजिकल रिजनिंग, जनरल इंटेलिजन्स 30 प्रश्न आणि नॉलेज अबाउट रेल्वे. ओके, या ठिकाणी नॉलेज अबाउट रेल्वे DFCCIL चे 10 प्रश्न असणार आहेत. टोटल 100 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर पाहूयात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे ते. जवळपास 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे. ओके, सो क्वालिफाईंग मार्क्स नेचर असणार आहे. क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेलं आहे. तर ओपन आणि EWS कॅन्डिडेटसाठी 40% क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, SC OBC NCLसाठी 30% आणि ST 25% क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पेमेंट या ठिकाणी काय असणार आहे, परीक्षा एक्झाम फीस. तर पाहूयात कॅटेगरी वाईज कॅन्डिडेटसाठी जवळपास मला वाटते 1000 रुपये फीस ओपन कॅटेगरीसाठी आणि OBCसाठी 1000 आहे. SC ST कॅटेगरीसाठी एक्झाम फीस या ठिकाणी नसणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही जाहिरात आहे, तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. ठीक आहे, 1000 रुपये फीस आहे.